पुढची बातमी पाहूयात. पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. या वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महसूल सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आळंदी येथे झाला. पाहूयात ते काय म्हणतायत. इथे तुमच्याकडे पैसे किती असतात मला माहित नाही, परंतु दरवर्षी तुम्ही काही योजना मांडली किंवा वारकऱ्यांच्या मुलांना आम्ही सगळ्यांना एक 1000 चेक पाठवणार किंवा तुला पुस्तक घ्यायला 1000 रुपये घेईल आणि जे वारकरी नोंदवतील त्यांना देणार आहोत. तुम्ही किती पैसे लागतात ते सांगा, तुमच्याकडे किती आहे ते सांगा, आम्ही बातमी व्यवस्था करू. त्यामुळे आध्यात्मिक ठिकाण हे तसं आध्यात्मिक समाधानासाठी असत, तसं अध्यात्म जर एकमेका मदत करू अवघे जरूर सुपंत असेल तर त्या मदतीचं सुद्धा केंद्र ही मंदिरं व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण काम करावं अशी इच्छा करतो. जवळजवळ पहिल्यांदा होत आहे आज पालखी प्रस्थानाला आणि पादुका पूजनाला येण्याचा भाग्य मला मिळालेला आहे. ते भाग्य आपल्या सगळ्यांमुळे मिळालं, त्यामुळे तुमचे आभार मानतो.